नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आपल्या सर्कलवर आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत करताय आय बी पी एस मार्फत क्लार्क जी पदाची मेगा भरती आहे त्याची आज अंतिम तारीख आहे जर तुम्ही आत्तापर्यंत याला अप्लाय केलं नसेल तर तुम्ही याला आज अप्लाय करू शकता आजची जी आहे शेवटची डेट आहे आजपर्यंत तुम्ही याला अप्लाय करू शकता दोन नऊपासून पासून तर तेवीस नऊपर्यंत पर्यंत याची डेट होती तर तेवीस नऊ याची अंतिम तारीख आहे तर आत्तापर्यंत जर तुम्ही याला अप्लाय केलं नसेल तुम्ही याला अप्लाय करू शकता याच्यामध्ये बँक ऑफ बडोदा कॅनडा बँक इंडियन ओव्हरसीज बँक युको बँक इंडियन बँक त्याच्यानंतर युनियन बँक पंजाब नॅशनल बँक कॅनरा याच्यामध्ये सेंट्रल बँक बँक ऑफ महाराष्ट्र आणि बँक ऑफ इंडिया इतक्या बँक याच्यामध्ये सहभागी आहे तर मित्रांनो आजची याला अंतिम तारीख आहे त्यासाठीच तुम्हाला हे अपडेट दिलेला आहे आधीच आपण ऑलरेडी ही जाहिरात बघितलेली आहे याला जर तुमच्यावर कुठली पण डिग्री असेल तर तुम्ही याला अप्लाय करू शकता वयोमर्यादा मिनिमम वीस आहे आणि मॅक्झिमम अठ्ठावीस असणार आहे एस सी एस टीला पाच वर्ष सीला तीन वर्ष आणि दिव्यांग जे आहे डब्ल्यू डी त्यांना दहा वर्षाची याच्यामध्ये सूट मिळणार आहे तो याला कुठल्याही जी आय डिग्री मागितलेली आहे बघा अ डिग्री इन एनी डिसिप्लिन आणि तुमच्या डिग्री सर्टिफिकेट किंवा मग व्हॅलिड मार्कशीट असणं हे गरजेचं राहणार आहे बाकी इतर माहिती आपण बघितली होती मागच्या सेशनमध्ये तर याच्यामध्ये ऑनलाइन एक्झाम होणार आहे ऑनलाईन एक्झामचं पॅटर्न तुमच्या समोर आहे तुम्ही बघू शकता शंभर गुणाची परीक्षा असणार आहे शंभर प्रश्न असणार आहे मध्ये आणि मेनमध्ये सुद्धा एकशे नव्वद प्रश्न असणार आहे दोनशे गुण असणार आहे याच्यामध्ये इंग्लिश न्यूमरिकॅबिलिटी रिजनिंग असे पार्ट्स दिलेले आहे निगेटिव्ह मार्किंगसुद्धा आहे सेंटर एक्झाम सेंटरसुद्धा मी तुम्हाला सांगितले होते महाराष्ट्रात बरेचसे सेंटर आहे आपण पुन्हा एकदा बघून घेऊ याला फी किती आहे तर याला एस सी एस टी पी डब्ल्यू डी एक्सर्समॅन यांना एकशे पंच्याहत्तर रुपये आणि बाकी सर्वांना आठशे पन्नास रुपये इतकी तुम्हाला फीज याला पेड करावी लागणार आहे ऑनलाईन पद्धतीनंच तुम्हाला फीज पेड करायची आहे तर मित्रांनो याच्यामध्ये जी जागा दिलेल्या आहे तुम्ही बघू शकता आणि सोबतच आता याच्यामध्ये सेंटर कुठल्या कुठल्या असतात फ्रीसाठी ते सर्व महाराष्ट्रातले सेंटर आहे अमरावती औरंगाबाद चंद्रपूर जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई ठाणे नवी मुंबई नागपूर नांदेड नाशिक पुणे रत्नागिरी सोलापूर आणि मुख्य परीक्षेसाठी औरंगाबाद मुंबई ठाणे नवी मुंबई नागपूर आणि पुणे तर अशा टाईपचे सेंटर आहे जर तुम्ही आत्तापर्यंत फॉर्म भरला नसेल अप्लाय केलं नसेल तर तुम्ही आज शेवटचा तुम्हाला अंतिम चान्स आहे गव्हर्मेंट जॉब आहे जर तुम्ही इच्छुक असाल तर भरू शकता याच्यामध्ये ज्या जागा आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही त्यासुद्धा बघून घ्या महाराष्ट्रामध्ये टोटल ज्या जागा आहे तीनशे एकाहत्तर इतक्या जागा आहे आणि इतर जी आहे याच्यामध्ये पस्तीस जागा इथे आपल्याला दिसत आहे मॅनकरिता ई एक्सेसमध्ये आणि इतर जे आहे याचा चार्ट पूर्ण दिलेला आहे इथे तुम्ही बघू शकता पस्तीस चार तीन अद्या इतर ह्या जागा आहेत तरी मित्रांनो आजच्या सेशनमध्ये आपण हा अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे सर्वच नवीन जॉब्स जे असतात त्याचे अपडेट आपण घेऊन येत असतो तरी चॅनलसोबत जुळून राहा काही तुम्हाला डिफिकल्टी असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता तरी आजच्या याच्यामध्ये इतकंच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र